सगळ्यात आधी पहिला एक प्रश्न की 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना नोटीस काढली आहे, 2 आठवड्याची मुदत दिलेली आहे. विधानसभा अध्यक्षही असं म्हणतायत की काय नोटीसमध्ये लिहिलेलं आहे त्याचा अभ्यास करून आपण उत्तर देऊ. अभ्यास किती काळ करायचा त्याला काही मर्यादा आहेत. म्हणजे आपण जर ढ विद्यार्थी असाल तर अभ्यास चालूच असतो, एका वर्गामध्ये वर्षानुवर्ष मुलं बसत असतात. पण आपण स्वतः वकील आहात, आपल्याला कायदा कळतो. ज्या पक्षामध्ये आपण आहात तो पक्ष कायदा मानत नाही हे देशाला माहिती आहे. तो पक्ष अजिबात कायदा मानत नाही, संविधान मानत नाही, नीतिमत्ता मानत नाही. पण आपल्याला अनेक पक्षांचा अनुभव असल्यामुळे आपल्याला कायदा माहिती आहे. आपण शिवसेनेचे वकील होता, सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे हे आपल्याला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे किती टंगळमंगळ केली तरी आपल्याला निर्णय हा घ्यावा लागेल. 16 आमदार मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह 100% अपात्र ठरणार. तुम्ही किती वाचवायचा प्रयत्न केलात, त्यांना प्राणवायू लावलात, इंजेक्शन दिलीत अमरत्वाची, तरी ते आता शक्य नाही. ते जाणार आणि महाराष्ट्रामध्ये या राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.